सत्ता संघर्षावरती आज पुन्हा सुनावणी. वकिलांचा आज युक्तिवाद संपला तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होईल. मात्र युक्तिवाद सुरू राहिल्यास सुनावणी पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित. 48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19, काँग्रेस 8 जागा लढवेल. मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ठाकरे गटाकडे तर प्रत्येकी 1 जागा काँग्रेस राष्ट्रवादीकडे. लॉग मार्च शिष्टमंडळाची मंत्री दादा भुसेंसोबत काल रात्री उशिरानं बैठक. आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठकीचं आयोजन. अन्नदात्यांना मोर्चा काढावा हेच आमच्यासाठी लज्जास्पद, उद्धव ठाकरेंची टीका. सरकारनं शेतकऱ्यांना जाऊन भेटावं, ठाकरेंचं आवाहन. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. तर जुन्या पेन्शन संदर्भात समिती नियुक्त केल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा, महाशक्तीनं त्यांच्या मागण्या मान्य करायला हरकत काय, उद्धव ठाकरेंचा सवाल. H3N2 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांची आरोग्य खात्यासोबत बैठक. नव्या गाईडलाईन्स आणि मास्क संदर्भात निर्णयाची शक्यता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 3रा दिवस. संपकरी कर्मचाऱ्यांवरती मेस्मा अंतर्गत कारवाईला सुरुवात. संपामुळे सामान्य जनतेचे मोठे हाल. राज्य सरकारनं स्थापन केलेली समितीच आंदोलनाच्या निमंत्रक संस्थेला मान्य नाही. संपूर्ण तपशील उपलब्ध असताना वेगळ्या समितीची गरज काय, सरकारच्या समितीला संघटनेचा विरोध. राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकेमधले कर्मचारी आजपासून काळ्या फिती लावून काम करणार. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका कामगार आणि कर्मचारी फेडरेशनचं कर्मचाऱ्यांना काळ्या फिती लावून कामावरती हजर राहण्याचं आवाहन. महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची फटकेबाजी. तेव्हा म्हणाले, भाजपकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभेचा दाखला देत मुख्यमंत्र्यांवर टीका. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे भाषण करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची देश का पीएम कैसा हो, शरद पवार जैसा हो अशी घोषणाबाजी. शरद पवार यांना पंतप्रधान बनवण्यास हरकत नाही, पण आधी सर्वांनी एकत्र येऊन लढा, उद्धव ठाकरेंची टिप्पणी. ऊन वादळ पाऊस असला तरीही महाविकास आघाडीच्या सभा होतील. पावसातल्या सभा आपल्याला फायदेशीर, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना दिल्या गेलेल्या धमकीची सीआयडीकडनं चौकशी होणार. त्याचबरोबर आव्हाड यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळेल, उपमुख्यमंत्र्यांची माहिती. सीआयडी चौकशी निव्वळ दिखाऊपणा असल्याचं आव्हाडांनी म्हटलं. सरकारकडे आपण सुरक्षा मागितली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचं जाहीर पत्र. शिंदे फडणवीस सरकारच्या विकास कामांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हताश विरोधक अशी कृत्य करत असल्याची सुर्वेंकडली टीका. राज्यामध्ये सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू आहे. खासदार संजय राऊतांची म्हात्रे सुर्वे व्हायरल व्हिडिओवरनं टीका. तर मुका घ्या मुका या वक्तव्याची संजय राऊतांना किंमत चुकवावी लागेल. आमदार शहाजी बापूंचा संजय राऊतांना इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची 8 तास ईडी चौकशी. सोमवारी पुन्हा एकदा चौकशीला जावं लागणार, मुश्रीफांची माहिती. विधिमंडळ परिसरामध्ये शिवरायांचा नवा पुतळा स्थापन होणार, विधिमंडळ पुतळा समितीचा निर्णय. शिवरायांच्या नव्या पुतळ्याची उंची 9 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामींच्या बचत बँकेला अनधिकृत घोषित करण्यावरनं वाद. विशिष्ट NDH4 प्रमाणपत्र नसल्यामुळे बँक अनधिकृत. आर्थिक गुन्हे शाखेनं केलेली घोषणा अन्यायकारक, पारोमिता गोस्वामींची प्रतिक्रिया. बुलढाण्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. पावसामुळे पिकांवरती परिणामाची भीती. बळीराजा पुन्हा संकटात. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू हरभरा या पिकांचं नुकसान होण्याची भीती. नागपूर विभागात 4 दिवस गारांसह अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज. नागपूर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूरच्या काटोल भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. अमरावती शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा तसंच पिकांचं नुकसान होण्याची भीती. नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीची हजेरी. नवापूरच्या तळोदा धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे गहू हरभरा ज्वारी केळी आणि पपई पिकाचं नुकसान. पुण्याच्या धायरी प्रभात रोड वारजे या परिसरात पावसाची हजेरी. हवामान खात्यानं व्यक्त केला होता अंदाज. पुण्याच्या धायरी प्रभात रोड वारजे परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुळ. पिंपरी चिंचवड शहरात गारांसह अवकाळी पाऊस. हवामान खात्यानं दिला होता पावसाचा इशारा.
धुळे जिल्ह्यामधल्या विविध भागात पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, तर बहुतांश भागातला विद्युत पुरवठाही खंडित. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीमध्ये मुसळधार पाऊस, गारगोटीमधल्या मार्केटमध्ये पाणीच पाणी. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीच्या मूळ रचनेत बदल केला. श्रीपूजकांच्या वकिलांचा पुरातत्व खात्यावरती आरोप. लेपाचा थर विनापरवानगी काढून टाकल्याचाही दावा. बारावीचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचाही पेपर फुटलेला. गणिताचा पेपर फुटल्याच्या चौकशीदरम्यान माहिती समोर. दोनही पेपर अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भामरे अॅग्रिकल्चर अँड सायन्स कॉलेजच्या स्टाफकडनं फुटल्याची सूत्रांची माहिती. मुंबईत मार्च महिन्यात इन्फ्लुएन्झाचे 53 रुग्ण, 32 रुग्णांवरती उपचार सुरू. मुंबई महानगरपालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदीत 42 कोटींचा घोटाळा. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा आरोप, तर मशीन खरेदीत घोटाळा झाला नाही, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 मार्चला हिंदू जनगर्जना मोर्चा, सकल हिंदू समाज मोर्चामध्ये होणार सहभागी. परभणीमध्ये दिव्यांगांना कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका, पगार न झाल्यामुळे तहसील कार्यालयासमोर एकाचा टाहून. राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याची कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्मिक टीका. शेतकऱ्यांकडे लक्ष देऊ नका, पण सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या, या आशयाचा खानदेशी भाषेतला व्हिडिओ व्हायरल. बीडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांचं सरकारविरोधात थाळीनाद आंदोलन. पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा. गोंदियाच्या सालेकसामध्ये कर्मचाऱ्यांच्या संपाची सुरुवात. जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं कर्मचाऱ्यांनी फिल्मी गाणी गात लक्ष वेधलं. लातूरमध्ये हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी. जुन्या पेन्शनसाठी पंढरपूर नगरपालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा. अहमदनगरमध्ये परवानगी नसतानाही संपावरती गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीसा. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची माहिती. परभणीमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस. मात्र कितीही नोटीसा दिल्या तरी जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलनकर्त्यांची भूमिका. नांदेडमध्ये 60% कर्मचारी संपात सहभागी असतानाही गरजेच्या सेवा पूर्ववत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा दावा. बुलढाण्यामध्ये संपकरी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, यामुळे संपकरी आक्रमक. धुळ्यामध्ये ईपीएस 95 निवृत्त कर्मचारी संघटनेचा रास्ता रोको. किमान 7,500 रुपये अधिक महागाई भत्ता, दरमहा पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जालना जिल्हा परिषदेत शुकशुकाट, यामुळे सर्वसामान्यांची कामही खोळंबली. नागपूर जिल्हा परिषदेचे 1,600 कर्मचारी संपावर, झेडपीच्या सर्व विभागाचं काम ठप्प. हिंगोलीत कर्मचारी संपावरती गेल्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट, कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिकांची कामही खोळंबली. नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या नियुक्त्या. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 2 शिक्षक संघटनांमध्ये वाद. काही संघटनांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. भंडाऱ्यातील अल्पसंख्याक भवनाची 3 मजली इमारत गेल्या 4 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. 4 कोटींचा खर्च करूनही इमारत धूळखात. इमारतीतील महागडे लाईट्स, वायरिंग आणि अन्य साहित्य उद्घाटनापूर्वीच चोरीला. पुण्याच्या बालेवाडीत मेट्रोचं काम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटली. शॉर्ट सर्किटमुळे आग भडकल्याची माहिती. बीडच्या परळीमध्ये गुटखा आणि तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात. 51 लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त. बारामतीच्या खांडसमध्ये 4 जणांचा गुदमरून मृत्यू. गायीच्या गोठ्यातलं शेण आणि गोमूत्राची टाकी साफ करतानाची दुर्घटना. मुंबईच्या नागपाडा परिसरात चहाच्या दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट. स्फोटामुळे शेजारची 2 दुकानं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. भिवंडीच्या शहापूरमधील तानसा अभयारण्यात वणवा. अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्याची माहिती. बारामती तालुक्यातील सांगवी इथं नारळाच्या झाडावरती वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर लागलेल्या आगीमुळे 4 झाडं जळून खाक. शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या. कोल्हापुरातल्या बोंदरीनगर परिसरातली घटना. पोलिसांना घटनास्थळी सापडली सुसाईड नोट. लालबाग परिसरामध्ये एक तरुणी तिच्या आईच्या मृतदेहासोबत गेल्या 3 महिन्यांपासून राहत असल्याचा प्रकार समोर. आईची हत्या केल्यानंतर दुर्गंधी पसरू नये यासाठी तरुणीकडनं 100 परफ्युम्स आणि एअर फ्रेशनरची खरेदी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.